गुड मॉर्निंग फ्रेंड्स, एवरी नेक्स्ट टॉपिक इज इनवर्स। इफ ए स्क्वायर मैट्रिक्स ऑफ ऑर्डर एम एंड इफ देयर इज दिस अनदर मैट्रिक्स ऑफ ऑर्डर एम मींस ऑफ ऑर्डर ऑफ सेम ऑर्डर सच दैट ए बी इक्वल टू बी ए इक्वल टू आई वेयर आई इज आइडेंटिटी मैट्रिक्स ऑफ ऑर्डर एम देन बी इज नोन एज इनवर्स ऑफ ए। Okay, A square matrix, square matrix means what all of you know. Okay, B is also square matrix of order M. Okay, so, such that AB equal to BA is equal to I, then I is identity matrix, then we say that B is inverse of A. Now, how to find inverse? There are two methods. First is transformation by using group or call, and second by using adjoint. ओके इनवर्स ट्रांजिटिव की मेथड है दोनों है पहली दूसरी ट्रांसफॉर्मेशन मेथड या मतलब वो ने केवा कॉलम में ट्रांसफॉर्म करू शकतो केवा सेकंड मेथड तो ते एडजॉइंट मेथड। तर फर्स्ट मध्ये आपण इनवर्स कुठला मॅट्रिक्स आणि तो इफ डिटरमिनेंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0 देन इनवर्स एक्झिस्ट म्हणजे ए जर नॉन सिंगुलर असेल तर इनवर्स एक्झिस्ट असेल अदरवाइज इनवर्स पण एक्झिस्ट असला तर इनवर्स तथा सो युनिक असतो। नाव फर्स्ट मेथड मध्ये कसं असतं प्रोसिजर ते फर्स्ट मेथड मध्ये कन्सिडर ए इनवर्स इक्वल टू आय आपल्याला जो दिलेला मॅट्रिक्स असेल त्याला ए म्हणायचं त्याचं ए इनवर्स घ्यायचं इक्वल टू आय म्हणजे समजा जर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2 असेल तर आय पण कसं घ्यायचं ऑफ ऑर्डर 2x2 देन बाय यूजिंग ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं ए ला कन्वर्ट कशामध्ये करायचं आय मध्ये करायचं आणि ए इनवर्स एज इट इज द्यायचं आणि आपला जो आय असेल तो कुठल्या तरी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट होतो कन्वर्ट समजा झाला बी मध्ये आय ए इनवर्स इज इक्वल टू ए इनवर्स इक्वल टू बी म्हणजे आपला बी काय झाला तो इनवर्स झाला। हियर वी यूज रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन। ओके नाउ वी टेक एन एग्जांपल and we find inverse of matrix 1, 2 and 2 minus 1. First of all, we give the name what here A. Let A is equal to this matrix. Now consider, here we consider determinant of A. Determinant of A is not equal to 0, then the inverse exists, otherwise not. Determine how to find all of them. 1 into minus 1 is minus 1, here minus 2 into 2 is 4, means which is equal to minus 4, minus 4 is not equal to 0. So, A inverse is exist. Now, how to find? Now, here we take A inverse equal to, means A is what here? A is 1, 2, 2 minus 1. A inverse, right here. I is identity matrix of order same. Here, A matrix of order 2. So, I also have matrix of order 2. 1, 0, 0, 1. Now, here we apply transformations. We have two choices. First one is row, second one is column. It happens by using rows. Okay. आता इला आय मध्ये करायचं आय मध्ये करायचं म्हणजे याच्यात काय करायचं इथं 1001 ओके नाव हिअर बाय युझिंग आता इथं 1 पाहिजे आपल्याला डबल कर म्हणजे 0 तर 0 कसा बनेल आर टू चेंज टू आर टू ला चेंज कसं करायचं मग आर टू मायनस टू आर वन ओके आर वन कसं द्यायचं आर वन ची व्हॅल्यू काय 1 2 नाव टू ने मल्टीप्लाय करायचं करायचं टू मायनस टू इज 0 टू इंटू टू हिअर 4 मायनस 1 मायनस 4 इज मायनस 5 हिअर ए इनवर्स इक्वल टू सेम अप्लाय हिअर आर वन एज इट इज 1 0 याला टू ने मल्टीप्लाय करायचं आणि मग मायनस इथून करायचं इथं झाला मायनस 2 इथं झाला माय 2 इंटू 0 इज 0 1 मायनस 0 इज 1 आता हा मॅट्रिक्स पाहिजे 1 0 1 0 1 पाहिजे इथं 1 आहे का नाही इथं काय मायनस 5 इथं 1 कसा आहे मल्टीप्लाय बाय
1 by 5. So, by using again, हाँ, उकलाय R2, मजे minus 1 by 5 into काई करायचा R2. Therefore, मका जाला, 1, 2, R2 change it, 0 राके फरक पड़ आणि minus minus का जाला, plus 1 by 5 into 5 by जाले का 1 जाला. हाँ काई जाला, A inverse equal to similarly here, R1 as it is 1, 0. आता इकडे काय करायचं माइनस माइनस प्लस हा काय झाला 2 बाय 5 झाला इथं आता हा काय झाला माइनस 1 बाय 5 आता बघा इकडे 1 2 0 1 म्हणजे 1 इकडे काय पाहिजे 0 हा काय R2 चा उपयोग करायचा होता आता मग काय होणार आहे इकडे घ्यायचे बाय यूजिंग आता R2 चा उपयोग करून याला 0 करायचं बाय यूजिंग R1 चेंज टू R1 माइनस टू R2 बघा याला दोघांनी गुणलं तरी माइनस ला 0 होते मग कसं होईल ते देअरफोर आता R1 चेंज टू म्हणून R2 ला गेले एज इट इज आता याला 0 1 इकडे तुम्ही मल्टिप्लाय केलं 0 ना म्हणजे काय इथं 1 इथं काय आले 0 हा काय झाला A इनवर्स इक्वल टू R2 ला सेम राहू दे R2 काय आपला 2 बाय 5 माइनस 1 बाय 5 आता इकडे बघायचं काय याला जसं आहे गुणायचं याला 2 ने गुणायचं काय झालं म्हणजे 2 into 2 by 5 आणि कोणामध्ये वजा करायचं R1 म्हणजे इथे काय 1 आहे 1 minus झाला याला 4 by 5 5 into 1 किती झाला 5 minus 4 upon 5 म्हणजे किती झाला 1 by 5 ओके नाउ सेकंड इक्वेशन इथं कसं गुणायचं दोन आणि गुणायचं म्हणजे आता याला minus 2 by 5 तर minus minus plus म्हणजे 0 plus हा म्हणजे काय झालं 2 by 5 means हा काय झाला 1 0 0 1 हा झाला I therefore I A inverse equal to 1 by 5 2 by 5 here also 2 by 5 in here minus 1 by 5 here 1 by 5 same you take outside of matrices outside of matrix means here 1 2 2 minus 1 I A inverse equal to I therefore value of A inverse is equal to 1 by 5 here 1 2 2 minus 1 आपल्याला आता A दिला होता आपण A inverse find केला by using row transformation all over getting